नमस्कार द्राक्षबाजार बंधूनो, पुन्हा एकदा मी विजय कुंभार तासगाव यश अग्रोल्या आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण खतांच्या मात्रा अनावश्यकपेक्षा जास्त देतो। खतांचे दरही आता प्रचंड वाढलेले आहेत आणि नेमकेपणा जर खताचा आपण नाही दिला, काही वेळा स्फोरण जास्त होतो, काही वेळा जमिनीत तसाच पडून जातो, काही वेळा लवकर काढी पिकते, काही वेळा अनावश्यक मायक्रोन्यूट्रिएंटचा सुद्धा अतिरेकी वापर होतो। मग कुठल्या स्टेजला कुठल्या खतांच्या मात्रा द्यायला पाहिजेत हे नक्की आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला पांढे परीक्षण करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती कधी करावी हे सुद्धा महत्त्वाचं आहे। जर आपण योग्य वेळी पांढे परीक्षण केलं आणि योग्य वेळी कमी पडणाऱ्या खतांच्या मात्रा दिल्या तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो। म्हणजे फ्लावरिंगमध्ये बाग असताना आपल्याला कुठले मॉलिक्युल्स कमी पडणार आहेत हे आधीच आपल्याला समजलेलं असेल आणि तेवढ्या मात्रा जर आपण जमिनीतून आणि फवारणीतून दिलेल्या असतील तर आपल्याला अपेक्षित लांबी मण्याची सुद्धा मिळते, अपेक्षित जाडी मण्याची मिळते। मी पाठीमागं सुद्धा सांगितलंय की ज्यांना गोल मणी करायची आहे, बेदाना करायचा आहे, अशा बागायतदारांनी झिंक आपल्याला बिलो लेवलला ठेवायचं आहे आणि ज्यांना मणी लांब करायचे आहे अशा बागायतदारांनी झिंकची टॉक्सिसिटी निर्माण करायची आहे, म्हणजे अतिरिक्त वापर आपल्याला झिंकचा करायचा आहे। ह्यासाठी आपल्याला पांढे परीक्षण करणं, माती तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे। माती पाठीमागच्या वेळी आपण तपासून घेतली आहे असं मी गृहित करतो आणि तिथून पुढं बोलतो। तर बघा मित्रांनो, जर आपण 23, 24, 25 ह्या 3 दिवसाच्या दरम्यान जर नेमकं पांढे परीक्षण केलं, बरोबर पांदेटला जवळजवळ 3 दिवस लागतात, पूर्ण 3 दिवस लागतात, म्हणजे 4थ्या दिवशी आपल्याला रिपोर्ट मिळतो। म्हणजे 24ला केलं तर 25, 26, 27, 28 दिवस पूर्ण होतात आणि बरोबर 2-3 दिवसात आपलं फ्लावरिंग चालू होतं। 32, 33, 34 दिवसाच्या दरम्यान 5-6 दिवसात फ्लावरिंग चालू होतं। मिळणारी डीपीसीसी जर आपण त्यावेळी पूर्ण केली तर फ्लावरिंग आपलं सहजरित्या पार पडू शकतं। त्याचवेळी फ्लावरिंगमध्ये पाऊस काळ चालू झाला आणि जर न्यूट्रिशन सगळं कम्प्लीट असेल, जे जर व्यवस्थित दिला गेलेला असेल, 2 पाकड्याचं अंतर चांगलं झालेलं असेल, तर आपल्याला कूज ह्या समस्येला खूप कमी वेळा सामोरं जावं लागतं। ह्यासाठी 23 ते 25 दिवसाच्या दरम्यान पहिलं पांदे परीक्षण करणं, त्यानंतर 42 ते 43 दिवसाच्या दरम्यान पुन्हा दुसरं पांदे परीक्षण करणं, त्यानंतर 63 ते 64 दिवसाच्या दरम्यान पुन्हा पांदे परीक्षण करणं आणि 85 ते 86 दिवसाच्या दरम्यान पुन्हा आणि 104 ते 105 दिवसाच्या दरम्यान आणि गरज वाटली तर 123व्या ते 124व्या दिवशी पांदे 123 ते 124 पांदे जर पहिली एवढी पांदे परीक्षण आपले 5 केले असतील तर पुन्हा 100 टक्के लागत नाही, कारण त्यावेळी न्यूट्रिशन बॅलन्स पूर्णपणे आपला होऊन जातो। एकदा पांदे परीक्षण करून द्राक्ष शेती करता येत नाही किंवा त्याचा खर्च आपल्याला कमी करता येत नाही। फ्लावरिंग संपल्या संपल्या आपल्याला फेरची मात्रा जास्त लागते तर वेलीत किती फेरस आहे हे बघून, स्फोरत किती आहे बघून माल फुगवणे आणि लांबवणे ह्यासाठीच आपल्याला काम करता येतं। 63-64 दिवसांदरम्यान आपली बाग 6 ते 8 mm दरम्यान असते, त्यावेळी मिळवणारी जाडी जी आपल्याला मिळवायची आहे त्यावेळी स्फोरतची मात्रा किती आहे, किती द्यावं लागेल हे आपल्याला नेमकेपणानं समजेल। माल मऊ पडत असताना 83, 84, 85 दिवसांदरम्यान माल मऊ पडायला चालू होतं तर अशावेळी पोटॅश, स्फोरत आणि झिंकची लेवल किती आहे हे आपल्याला बघायला लागेल आणि सगळ्यात शेवटी पोटॅशची लेवल आपली किती आहे बघून जर आपण पोटॅशची मात्रा आपण ठरवून घेतली तर आपल्याला त्याला अत्यंत चांगला फायदा होतो। त्यासाठी पांदे परीक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आणि वाढत्या दरानुसार काळाची गरज आहे हे लक्षात घ्या। जर बाहेरची लोक असतील, म्हणजे तासगाव परिसरातला भाग सोडून द्या, तासगाव परिसरात आपल्याला लॅबवर लगेच पोहोचता येतं आपल्या, पण बाहेरचे जर लोक असतील त्यांनी जर पान काढलं आणि त्या पान असं 1 रुपयाचा वरच्या बाजू तेवढा तुकडा ठेवला आणि तेवढं जर पान जर आपण पांदे परीक्षणाला पाठवलं 100 ते 125 पान आणि देठ, पानाचा छोटा तुकडासुद्धा चालू शकतो, किंवा एका झाडाचं 1 पान असे 100 ते 125 पान देत घराच्या शेजारचं पान घ्या, अशी झाडं भरपूर मिळतात आपल्याला। त्यामुळं 100 ते 125 पान आणि देत जर तुम्ही यश ॲग्रो लॅब
तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि खाली जर माझा नंबर टाकला आणि DTTC कुरिअर किंवा प्रोफेशनल कुरिअरला जर टाकून दिलं तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी मिळतं कोणत्याही द्राक्ष विभागातून. ते कलेक्ट करतो आम्ही आणि कलेक्ट केलं की ते पुन्हा ते जे सॅम्पल जे तयार होईल ते आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून देतो. तिथं दिलेल्या कमतरता ज्या आहेत त्या कमतरतेचं कुठला मॉलिक्युल किती द्यावा लागेल हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगून कळवतो. आणि तेवढाच मॉलिक्युल द्या, त्यापेक्षा जास्त मॉलिक्युल द्यायची अजिबात आवश्यकता नाही आहे. अगदी 2, 5, 7, 8 किलोपर्यंत सुद्धा आपल्याला 0.34 मात्रेत तेवढं अत्यंत चांगलं काम होऊन जातं. म्हणजे ज्यादा खतांच्या ज्या मात्रा अनावश्यक आपल्या जात आहेत, फवारण्या ज्या अनावश्यक जात आहेत त्या 100% वाचू शकतात. खताचा खर्च हा जवळजवळ 70% आपल्याला कमी करता येतो. बघा मित्रांनो, ह्या पद्धतीनं जर पांदे परीक्षण केलं आणि ह्या दिवशी केलं तर खूप चांगला फायदा होऊन जाईल. मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, जेणेकरून आपल्याच बांधवाचं 2 पैसे त्यात वाचून जातील. आपल्या ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या पुस्तकात नमूद केलेत. मी बऱ्याच वेळा सांगतो, बाग करत असताना आपल्याला पुस्तकं पाहिजे, मग माझंच पाहिजे असं नाही. कोणत्याही शास्त्रज्ञाची कोणत्याही द्राक्ष अभ्यासकाची पुस्तकं असतील तर त्याचे रेफरन्स घेऊन आपल्याला काम करता येईल. त्यासाठी पुस्तकांचं संकलनही करायचा प्रयत्न करा. आणि मी जी चर्चा करतो आहे, आपणाशी संवाद साधतो आहे, त्याचा नेमका आपल्याला काय फायदा होतो आहे हा सगळं कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण त्यामुळं आपल्याला अजून ऊर्जा येते आणि अजून आपलं काम करायला बरं वाटतं. आणि कोणत्या विषयावर आपल्याला बोललं पाहिजे ही जर आपण संवादातून सांगत गेलो, कमेंट्समध्ये सांगत गेलो, तर आपण नक्की त्याच्यावेळी बोलू. धन्यवाद.